आपली कला लोकांसोबत सादर करणं बरी ती पोटासाठी असेल परंतु ती इमानदारीने बैमानी तिच्या रक्तात नाही हा फरक आहे. बैमानी करून संपत्ती कमवणं आणि पोटासाठी नाचते किंवा पोटासाठी कला सादर करते म्हणून तिला ती वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही. दोन्ही ऍक्टर एक ऍक्टरने दुसऱ्या ऍक्टरला सपोर्ट केला पाहिजे काही त्यात काही गैर नाही आहे. आणि मी त्या गौतमी पाटलाला मनापासून दाद देईन की काही का असाना ती इमानदारीने आपली कला लोकांसोबत सादर करते बरी ती पोटासाठी असेल परंतु ती इमानदारीने बैमानी तिच्या रक्तात नाही हा फरक आहे. बैमानी करून संपत्ती कमवणं आणि पोटासाठी नाचते किंवा पोटासाठी कला सादर करते म्हणून तिला ती वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही. परंतु इतरांनी त्याची आदर्श घेतला पाहिजे. तिला सपोर्ट करण्यापेक्षा तिच्याकडून काही घेण्यासारखं आहे का हे पहा. तिची लोकप्रियता स्वतःच्या हिमतीवर कमवलेली ती लोकप्रियता शिव्या देऊन कोणाला तळताळ देऊन कोणाच्या वाभडे काढून ती लोकप्रियतेची शिकवण गेली नाही म्हणून गौतमी पाटील ही अभिनंदनास पात्र आहे असं माझं वैयक्तिक मत. दुसऱ्या ऍक्टरला पाठिंबा देणं काही गैर नाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामधले हे नामवंत ऍक्टर आहेत परंतु गौतमी पाटलांचं एक वैशिष्ट्य जे आहे की ती मेहनत करून स्वतःच्या कला लोकांसमोर सादर करते आणि त्याच्यातून आपलं पोट भरणं जरी म्हणत असाल तरी ते त्या माध्यमातून करते म्हणून मी तिचं अभिनंदन करेल. ती करते ती गायक गैर नाही परंतु लोकांना मूर्ख बनून किंवा लोकांना वसुली करून जर कोणी पोट भरत असेल तर त्याच्यातला ना त्यांच्यातला फार फरक आहे. गौतमीने तिच्या कार्यक्रमामध्ये लाठीचार्ज होतो तिच्या कार्यक्रमामध्ये लोक जमतात हेच खरं अर्थानं तिच्या कलेचं असलेलं सर्टिफिकेट तिला म्हणता येईल की लोक एवढं गर्दी करतात म्हणून फक्त तिने ह्या जे कार्यक्रम करताना थोडंसं भान जर ठेवलं की आपल्यामुळं इतरांना त्रास होऊ नये तर मला वाटतं गौतमीसारखी चांगली ऍक्टर किंवा चांगली कलाकार आता महाराष्ट्रामध्ये आहे. तिचं नाव ज्या ज्या टॉपवर आहे ती गौतमी पाटील आहे.